नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत प्रशासन अधिक सतर्क झालं आहे। खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथील कोरोना लसीकरणाची माहिती घेतली। यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत आमदार मोहिते हे आक्रमक झाले असून या एकूण स्थितीबाबत ते काय म्हणाले हे आपण या बातमीपत्राच्या अखेरीस पाहू शकाल। दरम्यान खेड तालुक्यात गुरुवारी दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी तब्बल 31 गावे आणि 3 पालिकांमध्ये 114 कोरोना रुग्ण मिळाले आहे। तर तालुक्यातील आळंदी येथील एका 50 वर्षीय पुरुषाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचं आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। गुरुवारी दिनांक 1 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 13,227 झाला आहे। यापैकी 12,229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गुरुवारी दिवसभरात 93 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 789 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आता 209 इतका झाला आहे। 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 87 रुग्ण, चाकणमध्ये 8 रुग्ण, आळंदीमध्ये 5 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 14 रुग्ण असे एकूण 114 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: चांडोली या ठिकाणी 1, आंबेठाण या ठिकाणी 2, बिरदवाडी या ठिकाणी 2, चरोली खुर्द या ठिकाणी 4, चास या ठिकाणी 3, धोरे भांबूरवाडी या ठिकाणी 2, होलेवाडी या ठिकाणी 1, कडाचीवाडी या ठिकाणी 1, कडूस या ठिकाणी 1, कणेरसर या ठिकाणी 1, खालुमरे या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 11, कोहिणकरवाडी या ठिकाणी 1, खरपुडी खुर्द या ठिकाणी 1, मरकळ या ठिकाणी 4, मेदनकरवाडी या ठिकाणी 16, महाळुंगे या ठिकाणी 6, मोई या ठिकाणी 1, नानेकरवाडी या ठिकाणी 10, निघोजे या ठिकाणी 1, पाडळी या ठिकाणी 1, राक्षेवाडी या ठिकाणी 2, सातकर स्थळ या ठिकाणी 1, शेल पिंपळगाव या ठिकाणी 3, शिरोली या ठिकाणी 2, वाहगाव या ठिकाणी 1, वरुडे या ठिकाणी 1, वडगाव घेणंद या ठिकाणी 1, वाफगाव या ठिकाणी 3, वाकीबुद्रुक या ठिकाणी 1, वाकी खुर्द या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। दरम्यान चाकण परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असताना या ठिकाणी शासकीय स्तरावर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याची बाब जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याबाबत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना याबाबत माहिती देणार असल्याचं पुणे लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलं। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा त्यांनी मोडीत काढल्या आणि अचानक कोरोनाची वाढ झाल्यामुळं नाही म्हटलं तरी प्रशासनाची धावपळ झालेली। आज चाकणला ज्या गतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो त्या गतीनं आमच्याकडं आरोग्याची सुविधा उपलब्ध नाही आणि म्हणून अजूनही आरोग्याची उपलब्धता वेगानं करण्याची नितांत गरज आहे। याकरता आता जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन गेले आहेत, सीओ येऊन गेले आहेत, त्यांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत आणि जर 2 दिवसात त्यांनी ती व्यवस्था केली नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि राजेश टोपे यांना भेटून या ठिकाणी जास्तीत जास्त उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे। वेळ आली ते खाजगी हॉस्पिटल ताब्यामध्ये घेऊ आणि त्या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करू। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।